येत्या आठवड्यातले दिनविशेष जाणून घेऊया. 21 सप्टेंबर. दरवर्षी 21 सप्टेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात संयुक्त राष्ट्रसंघाच्या अमेरिकेतल्या न्यूयॉर्क इथं असलेल्या मुख्यालयात शांतता घंटेचा नाद करून केली जाते. या घंटेची निर्मिती जगभरातल्या तुम्हा मुलांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे देणगी म्हणून जी नाणी पाठवली आहेत ना, ती नाणी वितळवून केली आहे. ही घंटा जपाननी खास संयुक्त राष्ट्रसंघाला करून दिली आहे. 23 सप्टेंबर. दरवर्षी 23 सप्टेंबर हा दिवस कर्णबधिरांसाठी आंतरराष्ट्रीय संकेत भाषा दिवस अर्थात इंटरनॅशनल डे ऑफ साईन लँग्वेजेस म्हणून साजरा केला जातो. बोला, बोलायला सांग ना. बोला ना, आपण बोलतो ना, गोल गोल बोलतो ना. बोलतो का नाही? मग ते तुमच्याशी गप्पा मारतात ना. मग एक मला पाठव ना. काय आहे? Head, shoulders, knees and toes. They don't know that. मराठीची ओळख आम्ही चित्रानुसार असं परिचय करून देतोच, पण लॉकडाऊनच्या काळामध्ये आता असं ठरवलं आणि भविष्यामध्ये मुलांना गरज आहे काळानुसार, बदलत्या काळानुसार, म्हणून ए ते झेड पर्यंत मुलांना चार्ट बनवून मुलांना आम्ही ए फॉर ॲपल, बी फॉर ए फॉर एरोप्लेन, ए फॉर अँट असं आम्ही चार्ट बनवून मुलांना परिचय करून देतो आणि ओळख करून देतो आणि शिकवत राहणार, मार्गदर्शन करत राहणार. हे सगळे भौमितिक आकार आहेत. आता आम्ही भौमितिक आकार शिकवण्यासाठी मुलांना अगोदर गोलापासून सुरुवात करतो. हा लहान गोल, हा त्याच्यापेक्षा लहान गोल, असे गोल, आणि मग हा मोठा गोल, त्याच्यापेक्षा मोठा गोल, मग गोल त्यांना लावायला सांगतो. मग हा त्रिकोण, हा चौकोन, हा आणि हा अर्धगोल असं शिकवून आणि त्याच्यावर असे आम्ही लावायला
सांगतो, अशा प्रकारे आम्ही भौमितिक आकार शिकवतो। मुलांना रंगांची ओळख करून देण्यासाठी आम्ही रंग तक्त्या बनवलेले आहेत। हे मूळ रंग आहेत, ह्याच्यावरती मग आम्ही हे रंग तक्त्या ठेवून त्याच्यावरती मुलांना रंगांचे जोड्या लावायला सांगतो। अशा प्रकारे हा गुलाबी मनोरा बनवलेला आहे। 1 ते 10 पर्यंतचे अंक मुलांना ओळखता यावे म्हणून हा कार्ड पेपरचा बनवलेला आहे। गुलाबी कार्ड दर्शक दिसावा म्हणून हा विज्ञानमध्ये मोडतो आणि मुलांच्या हातांना स्नायूंना नियंत्रण ठेवण्यासाठी हे हा सर्वात मोठा, हा त्याच्यापेक्षा लहान, 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 असं मुलांना ठेवायला लावतो। मग मुलांच्या हा स्नायूंना नियंत्रण येते ठेवायला। हा सर्वात लहान 1 ते 10 पर्यंतचे अंक मुलांना माहिती होतात। आणि गुलाबी कार्ड गुलाबी पेपर आणि माउंट बोर्ड पेपरपासून बनवलेला आहे। टाकाऊपासून टिकाऊ आकर्षक दिसतो हा कागद लावल्यावर, गुलाबी कागद लावल्यावर। नमस्कार मॅडम, पॉन्टिसरी एका भाषणामध्ये असं म्हणाल्या होत्या, अ रूम इन विच ऑल द चिल्ड्रन मूव अबाउट यूजफुली, इंटेलिजेंटली अँड व्हॉलेंटरीली विदाउट कमिटिंग एनी रफ ऑर रूड ॲक्ट वूड सीम टू मी अ क्लासरूम व्हेरी वेल डिसिप्लिन्ड इन डीड। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ क्लिपची हीच संकल्पना आहे। ही व्हिडिओ क्लिप आहे बालवाडीची। नूतन बालशिक्षण संघातर्फे मराठी माध्यमातून 5 बालवाड्या चालवल्या जात आहेत। केंद्र डोंगरीपाडा, दळवीपाडा, चिंबावे आणि खेडपाडा इथं या बालवाड्या सुरू आहेत। प्रत्येक बालवाडीत 30 ते 35 मुलं आहेत। संस्थेनं डहाणूच्या पटेलपाडा इथं मिश्र भाषिक वस्ती असल्यामुळे 1 बालवाडी इंग्रजीतून सुद्धा सुरू केली आहे। ताराबाई आणि अनुताई यांचे आदर्श असलेल्या गिजूबाई बधेका यांनी पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या शाळांना बालमंदिर असं नाव दिलं होतं। बोर्डीला ग्रामीण बालशाळेचा नमुना तयार होत असताना याला नवं नाव काय द्यावं याचा विचार ताराबाई आणि त्यांचे सहकारी करत होते। त्याच सुमारास प्रसिद्ध समाजसुधारक जुगतराम दवे हे ताराबाईंची ही अभिनव शाळा पाहायला आले होते। शाळा पाहून ते म्हणाले, ताराबेन वा, इथं चिक्कू पपनसाच्या वाड्या आहेत, तशी ही तुमची बालांची वाडी आहे, बालवाडी आहे। त्या दिवसापासून कमी खर्चात सभोवतालच्या वस्तूंचा उपयोग करून चालणाऱ्या बालशाळांना बालवाडी हे नाव मिळालं। आज हे नाव सर्वांनी स्वीकारलेलं आहे। ताराबाई मोडत नेहमी म्हणायच्या, समानवयी मुलांमध्ये मिसळणं, खाणं पिणं, धक्काबुक्की करणं, त्यांना सहकार्य करणं वगैरे गोष्टी मुलांच्या विकासाचं एक आवश्यक अंग आहे आणि म्हणूनच बालवाड्या ही बालशिक्षणातील प्रमुख गरज आहे।